बातमी धुळे जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था पाहिल्यास आपल्याला प्रवास करताना प्रवास करावा की नाही असं वाटल्याशिवाय राहणार नाही. याचं कारणही तसंच आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांना खड्डे एवढे पडलेत की या रस्त्यांचा वाली कोण आहे असा प्रश्न निर्माण झालाय. सरकारकडून हजारो रुपये खर्च केले जातात मात्र रस्त्यांची अवस्था बदलत का नाही, त्याला जबाबदार कोण आणि रस्ते कधी होणार दुरुस्त असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. धुळे जिल्ह्यातील रस्त्यांची झाली दुरावस्था. धुळे जिल्ह्यातील रस्त्यांचा वाली कोण? रस्त्याचं डांबर गेलं कुठे? रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी कोण स्वीकारणार? हे आहेत धुळे जिल्ह्यातील रस्ते. या रस्त्याकडे पाहून आपल्याला कल्पना आलीच असेल, रस्त्यात खड्डेच खड्डे दिसत आहेत. आता रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळायला मार्ग नाहीये. सरकारकडून रस्ते बनवण्यासाठी आलेलं सामुग्रीचं काय झालं? रस्त्याचं डांबर काय खड्ड्यांनी खाल्लं का असा सवालही उपस्थित होतोय. नाईलाजानं याच रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. अनेक वेळा तक्रारी केल्या जातात मात्र तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्या खड्ड्यांचा प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नाहीये. खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही ते आम्हाला उडवण्याची उत्तर देतात. त्यांच्याकडे वारंवार तक्रारही केली मात्र याबाबत कोणताही वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही. आमच्या झालेल्या या गैरसोयीबद्दल लक्षही देत नाही. आम्ही सामान्य नागरिकांनी न्याय मागायचं तरी कोणाकडे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. धुळे येथील रस्त्याबद्दल अनेकांनी आवाज उठवला मात्र त्यांचा ऐकायला कुणीच तयार नाहीये. अधिकारी मनमानी करतायत, उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. या अधिकाऱ्यांना कोणाचा धाक राहिला नाही असंच दिसतंय. मग हे अधिकारी काय करतायत असा प्रश्न निर्माण झालाय. रस्त्यांच्या दुरावस्थेला SS पाटीलच जबाबदार. SS पाटील सहकाऱ्यांना का घालतात पाठीशी? पाटील आणि सहकाऱ्यांचं संगनमत. पाटील यांना का पडतोय कामाचा विसर? धुळे भागातील रस्ते की खड्डे हे मात्र कळत नाहीये. कामाची तक्रार करा, चौकशी करतो मात्र चौकशी कधी करणार अशी खोचक टीका सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी केली आहे. पावसाळ्यात खड्डे पडतातच पण कामाच्या गुणवत्तेचा दोष काय? ठेकेदाराकडून गुणवत्तेचं काम करून द्यायला नको. या विभागात धुळे सह शहादा विभागातील कामं येतात. या विभागातील रस्ते म्हणावे की खड्ड्यातील रस्ते, विश्रामगृह, निवास इमारती यांचीही अवस्था काही चांगली नाहीये. SS पाटील आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालतायत असा आरोप महेश पाटील यांनी केला आहे. मी इंजिनियर महेश, माहिती अधिकारी कार्यकर्ता असून रस्त्याची कामं बरोबर झाली नाही आहे, खड्डे पडले आहे. तक्रार देऊनही देखील दखल घेतली जात नाही आहे. कामात भ्रष्टाचार झाल्याचं जाणवतं. त्याविषयी तक्रार दिली असता उडवाउडीचे उत्तर SS पाटील हे देत आहे. आमच्या प्रतिनिधींनी SS पाटील यांच्याशी याविषयी प्रतिक्रिया विचारली मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. ज्या अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलायला वेळ नाहीये असे अधिकारी काय काम करतायत असा प्रश्न आता निर्माण झालाय.